वर्षभर टिकणारा कांदा लसूण मसाला 1 किलोच्या मसाल्यासाठी 1/2 किलो धने बारीक गॅस करून भाजून घेतले आहे. यानंतर बारीक किसलेले सुकं खोबरं 2 वाटे घेतले आहे. ते पण जरा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवून घेतला आहे, तो पण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर तीळ आणि जिरे भाजून घ्यायचे. मोहरी, ओवा हे पण भाजून घेतले आहे. नंतर दालचिनी, मिरे, लवंग हे मंद आचेवर भाजून घ्यायचे. मेथ्या, शहाजिरे, यानंतर इलायची आणि खसखस एकत्र करून भाजली आहे. नंतर मसाला, इलायची, चक्रफूल, जावित्री हे सर्व मसाले थंड झाल्यावर एकत्र करून घ्यायचे आहे. यामध्ये हळकुंड पण मिक्स केले आहे. नंतर थोडंसं तेल टाकून 1 तुकडा खडा हिंग तेलामध्ये परतून घेतले आहे. त्यामध्ये सुंठ पण भाजून घ्यायची. नंतर दगडफूल आणि लसणाच्या पाकळ्या भाजून घेतल्या आहे. तेजपत्ता 10-15 पानं गरम करून घेतली आहे. आता एक लहान चमचा तेल टाकून इथे मिरच्या बारीक गॅस करून भाजून घेतल्या आहेत. मसाला खराब होऊ नये म्हणून वर्षभर टिकावा थोडासा गरम करून घ्यायचे. जास्त भाजायचे नाही तर मसाल्याचा कलर चव वेगळीच होऊन जाते. आता कांडण मशीनमध्ये मसाला बारीक होत आहे. सर्व गरम मसाले, मिरच्या बारीक होत आहे. मसाला बारीक होत असताना मोठं मीठ मिक्स केले आहे. हा मसाला चाळून त्यांनी बारीक केला आहे. अशा पद्धतीने चाळणीने चाळून त्यांनी बारीक करतात. त्यानंतर बारीक केलेलं सुकं खोबरं त्यांनी मिक्स केले आहे. शेवटी टाकले आहे जेणेकरून मसाल्याचा कलरही चेंज होतो. छान पद्धतीने तो ते खोबरं छान पद्धतीने बारीक होतं. मिरच्याही व्यवस्थित बारीक होतात. नंतर मी घरी गरम करून तेल थंड करून एका डब्यात आणले होते. ते थोडं थोडं तेल टाकत त्यांनी मसाला बारीक केला आहे. अशा पद्धतीने मसाला तयार झाला आहे. 1 किलोच्या मिरचीसाठी इथे मी 1/2 किलो ज्वारी मिरची आणि 1/2 किलो बेडकी मिरची वापरली आहे. त्यासाठी लागणारे मसाले 1 तोळा, 1/2 तोळा अशा पद्धतीने वापरले आहे. जिथे आपण मिरच्या घेतो तिथे ते दुकानदार असतात, ते बरोबर आपल्याला किती किलोचा मसाला करायचा आहे तेवढ्या पद्धतीच्या मिरच्या म्हणजे ज्या घेतल्या आहेत तेवढ्याच पद्धतीने सर्व मसाले देतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट्स करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका.